नमस्कार, बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर सिटी पोलिसांच्या सोशल मीडियावर धोनीच्या विविध लुकचा फोटो केला ट्विट. वेगळ्या अकाउंट साठी वेगळे पासवर्ड वापरा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आवाहन. नागपूरच्या वाठोडा परिसरात दारूची बाटली फुटली म्हणून मित्राचीच केली हत्या, दोन्ही आरोपींना अटक. आणि अंबाझरी तलावाच्या रॅम्पवर लुटले एका इसमाला, एक मोबाईल फोन आणि 1500 रुपये केले होते लंपास. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर शहर पोलिसांनी नुकतेच एक भन्नाट ट्विट केले असून या ट्विटची चर्चा आज शहरभर सुरू आहे. नागपूर पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या बदलत्या विविध लूकमधील 4 फोटो ट्विट करत नागरिकांनी सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वेगळ्या अकाउंट्सचे वेगळे पासवर्ड्स ठेवा असा सल्ला दिला आहे. नेटकऱ्यांना देखील हे भन्नाट ट्विट आवडले असून त्यावर लाईक्स आणि कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि बँक व्यवहारांच्या संदर्भात अज्ञान असलेल्या लोकांची फसवणूक सहजरित्या करतात असे दिसून आले आहे. अशा लोकांना सायबर गुन्हेगारांपासून वाचवण्यासाठी नागपूर शहर पोलीस सातत्याने विविध रोचक ट्विटच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. नुकतेच नागपूर पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या नवनवीन लुकमधील विविध फोटो ट्विट करत नेहमी आपला पासवर्ड बदलत रहा असा सल्ला दिला आहे. ज्याप्रमाणे माही आपला लुक सातत्याने बदलत असतो, त्याचप्रमाणे तुम्ही देखील आपला पासवर्ड बदलत रहा, जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही असं सुचवण्यात आलं आहे. हो, सायबर गुन्हे एक मेजर त्याचे प्रमाण संपूर्ण सगळे ठिकाणी वाढत आहे ही खरी गोष्टी आहे. आणि त्याचे प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पोलीस जरी प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शनसाठी सर्वोत्तरी उपाययोजना करत असतील आणि डिटेक्शन करण्यासाठी आमच्याकडे सगळे सोयीसुविधा आणि एक्सपर्टाईज असतील, तरी पण प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लोकांना अवेअरनेस होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आम्ही वेळोवेळी सोशल मीडियाचे माध्यमातून, आमचे जे ट्विटर हँडल आहे, आमचे फेसबुक पेज आहे आणि इतर माध्यमातून आम्ही लोकांना पोलिसांकडून जागरूकता पसरवण्याचे प्रयत्न होत असते. आणि आमचे डिजिटल कम्युनिकेशन सेल अत्यंत चांगले एक्सपर्ट्स त्यामध्ये आहे आणि आम्ही क्रिएटिव्ह पोस्ट, जेणेकरून जे अटेन्शन कॅच होईल आणि लोकांना लक्षात येईल की कसे त्यांचे पासवर्ड्स, पिन नंबर्स आणि इतर पर्सनल डिटेल्स शेअर करताना काळजी ठेवायला पाहिजे आणि कोणालाही शेअर न करता ते सिक्रेट ते त्यांचे सिक्रेसी मेंटेन व्हायला पाहिजे, ही जागरूकता पसरवण्यासाठी आम्ही वेळोवेळी उपाययोजना करत असते आणि हे पुढे पण आम्ही करू. आपले माध्यमातून पण आमची अपेक्षा राहील, आपल्याला अपील राहील, जनताला अपील राहील की या विषयावर जे काही त्यांचे स्तरावर अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी शक्य असतील ते नक्कीच करावी. सायबर क्राईमचे प्रमुख्यता जे डिजिटल इकॉनॉमी आहे, ई गव्हर्नन्स आहे, ही सगळ्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच या सगळेमध्ये ज्युरिस्डिक्शन, जे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असतो, त्याचे कोणताही बाउंड्री नसतात. आरोपी कुठूनही बसून कुठेही गुन्हे करू शकतात. ही सगळे असताना थोडासा डिटेक्शन आणि आरोपी अटक करण्यामध्ये चॅलेंज असतो, परंतु तरी पण आम्ही आपल्याला सांगतो पोलीस दल पूर्णपणे नवीन चॅलेंजेसला तोंड देण्यासाठी आम्ही आमचे कॅपॅसिटी बिल्डिंग करत आहे आणि आमचे लोक अशा प्रकारचे क्रिमिनल्स हाताळण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. सर, सायबर पोलीस स्टेशन क्रियान्वित झालं आहे का? हो, सायबर पोलीस स्टेशन क्रियान्वित झालेले आहे. फक्त त्यामध्ये FIR रजिस्ट्रेशन करायसाठी एक टेक्निकल CCTNSची अडचण आहे. ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो आणि पुढच्या काळात नक्की ते पण करण्यात. मित्राच्या हातून दारूची बॉटल फुटली म्हणून दोन आरोपींनी रागात येऊन मित्राच्या डोक्यावर दगडाने वार करत त्याला जीवानिशी ठार मारले असून नंदनवन पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मृत राजीव हा आरोपी जीतू मुळे आणि अमन मेश्राम यांच्यासोबत वाठोडा रोडवरील जयस्वाल दारू भट्टीवर रात्री 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान दारूपीत बसला असता त्याच्या हातातून दारूची बॉटली फुटली. जीतू आणि अमन या दोघांनाही या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी राजीवसोबत भांडायला सुरुवात केली. अखेर दोन्ही आरोपींनी राजीवच्या डोक्यात दगडाने हल्ला करत त्याला जागीच ठार मारले होते. नंदनवन पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींची ओळख पटवून दोघांनाही ताब्यात घेतले. अमन आणि जीतू दोघांनीही या हत्येची कबुली दिली असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक 5/3/2022 रात्री 9:30 ते 10 दरम्यान वाठारा रोडवरील दारू भट्टी आहे जयस्वाल, तिथे राजू भगवानदास चेलिक सवाई आणि आरोपी
जितू मुळे आणि अमन मिश्रा हे दारू पिण्यासाठी आले असताना त्याची तिथे दारू पिण्यावरच मैत्री झालेली आहे. त्या दरम्यान राजू चेलिक सावेच्या हाताने दारूची बॉटल फुटल्यामुळे जितू मुळे आणि अमन मिश्रा याला राग आला, त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. भांडणानंतर ते भट्टीतून उतरून बाजूच्या गल्लीमध्ये गेले, तिथे परत त्यांचं भांडण झालं. त्या भांडणामध्ये जितू मुळे आणि अमन मिश्राम यांनी त्याच्या दोघांवर राप्टर आणि दगड मारल्याने तो जीवानीशी जागीच ठार झाला आणि मरण पावला. सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळात जाऊन माहिती घेतली, आरोपीची ओळख पटवली व आरोपीची ओळख पटवून गुन्हेगाराचा शोध घेतला असता त्याच्यामध्ये जितू मुळे आणि अमन मिश्राम यांनी सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदर दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे. त्यातील राजू जितू मुळे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि अमनवर सुद्धा दोन गुन्हे दाखल आहेत. सध्याच्या तपासात तेच कारण समोर आलेले. अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत अंबाझरी तलावाच्या रॅम्पवर फिरण्यास गेलेल्या नरेंद्र ठाकरे यांना 4 इसमांनी जबर लुटल्याची घटना उखडकीस आली होती. तर अंबाझरी पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. नरेंद्र ठाकरे हे अंबाझरी तलावाच्या काठावर फिरायला गेले असता अचानक 4 अज्ञात इसमांनी त्यांना अडवून त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल फोन आणि 1500 रुपये रोख असा मुद्देमाल लुटला होता. अंबाझरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत अंबाझरी पोलिसांचे तपास पथक आणि आरपी नगर तपास पथकाच्या संयुक्त विद्यमाने शोध मोहीम राबवून 5 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे अंबाझरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले. तसेच मंथन गभाने, अनिकेत शेंडे, हिमांशू जंगले, दिनेश तोडसाम आणि मोहित पंचेश्वर अशी आरोपींची नावे असून 5ही आरोपींवर या आधीचे चोरी, जबरी चोरी आणि दुखापतीने गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल पोलीस स्टेशन अंबाझरी हद्दीमध्ये अंबाझरी तलावच्या रॅम्पवर फिर्यादी नरेंद्र ठाकरे हे फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान तिथे 4 अनोळखी मुलांनी त्यांना अडवून त्यांच्याकडे मोबाईल व 1500 रुपये रोख असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशन अंबाझरी तसेच पोलीस स्टेशन आरपी नगर येथील तपास पथकांनी संयुक्त शोध मोहीम राबवून आरोपी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून या गुन्ह्यामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. घटनास्थळावरील 4 आरोपी व त्यांचा 1 साथीदार अशा 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये आरोपी नामे मंथन दाबने, अनिकेत शेंडे, हिमांशू जंगले, दिनेश तोडसाम आणि मोहित पंचेश्वर असे 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्यांना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. यातील सर्व आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुद्ध जबरी चोरी तसेच दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रीय ओबीसी संघाने संपूर्ण देशात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आज नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून धरणा घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन घेण्यात येणार आहे. आनंदाची बाब आहे की राज्य शासन मध्य प्रदेशातील अहवालवर चर्चा करणार आहे. काही का होईना राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, परंतु जेव्हापर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असंही मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे यांनी दिले. या देशातल्या 60% ओबीसी जनतेला 1994 पासून जे 27% आरक्षण मिळत होतं त्या आरक्षणावरती 4 मार्च 2021 पासून गदा आलेली आहे आणि हळूहळू हे ओबीसींना मिळत असलेलं राजकीय आरक्षण संपुष्टात येऊ घातलेलं आहे, होऊ घातलेला अशी आमची शंका झालेली आहे. आणि म्हणून आज या धरणे कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या निदर्शनास काही गोष्टी आणून देतो की ज्या संविधानाच्या कलम 243D आणि T6 नुसार हे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण 27% पूर्ववत ठेवण्याकरता केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी आणि या ओबीसी समाजात देशातील 60% ओबीसी समाजाला 27% आरक्षण द्यावं. जर सुप्रीम कोर्टाच्या नियमाची अंमलबजावणी केली तर या देशात समानता राहणार नाही. कुठे ओबीसी समाजाला 2% मिळेल, 5% मिळेल, 10% मिळेल, आम्हाला ते नको. आम्हाला 27% आरक्षण पाहिजे आणि 27% आरक्षण फक्त आणि फक्त केंद्र सरकार घटनादुरुस्ती करून देऊ शकते. ती घटनादुरुस्ती केंद्राने करावी
ओबीसी समाजाची जात नाही जनगणना करावी, 50% मर्यादा रद्द करावी, केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय सुरू करावं आणि या राज्य सरकारनी जोपर्यंत ओबीसींना आरक्षण बहुत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, 72 रोस्टर लवकरात लवकर सुरू करावे, विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप द्यावी अशा विविध मागण्याकरता राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित हा धरना कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि आपल्यामार्फत राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारचं लक्ष या ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यांकडे वेधत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ओर से ये आंदोलन किया जा रहा है. ये आज यहाँ पे संविधान चौक में नागपुर में ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ का आंदोलन है. इसके बाद 23 तारीख को हमारा दिल्ली में आंदोलन है और सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है वो सुप्रीम कोर्ट के निर्णय के ऊपर में जो राज्य सरकार ने नकारतेपना दिया है और केंद्र सरकार के तरफ में हमारी कुछ मांगे हैं, राज्य सरकार से जो मांगे हैं जो ओबीसी समुदाय को हक दिलाने के लिए न्याय दिलाने के लिए ये आज के इस आरक्षण के लिए हमारा जन आंदोलन यहाँ पर चल रहा है. कितने बजे तक चलेगा ये? अभी 2 बजे तक चलेगा. यहाँ से हम कलेक्टर ऑफिस जाएंगे और वहाँ पर कलेक्टर के माध्यम से सरकार को, राज्य सरकार को और केंद्र सरकार को निवेदन देंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भरतवाडा रोडच्या वाय पॉइंट येथे जनसंपर्क कार्यालय आणि ई सेवा केंद्र उघडण्यात आले असून रविवारी या दोन्ही कार्यालयाचे उद्घाटन राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष रविनीश पांडे यांनी केले होते. आज बहुत खुशी की बात है कि हमारे साथी रवनीश पांडे जी का कार्यालय का उद्घाटन आपके सबके साथ यहाँ पर हो गया. संपर्क कार्यालय तो शुरू हुआ लेकिन साथ साथ बाजू में जो सामान्य लोगों के लिए सुविधा केंद्र शुरू किया उसका फायदा जरूर बड़े से बड़े और छोटे से छोटे फैमिली तक पहुंच जाएगा. अभी पिंटू महाराज ने अपने भाषण में कई चीज़ें हमारे सामने यहाँ पर रखी. प्रश्न बहुत है और वो प्रश्न हल करने की जरूरत है. स्मार्ट सिटी का कारण हो और कोई कारण हो किसी कारणवश जब भी आपके लिए दिक्कत पैदा होगी, जो दिक्कत हो रही है उसका सुलझाने के लिए मैं आपको ये शब्द देता हूँ को अगले टाइम मैं जब नागपुर में आऊँगा तो NIT हाउसिंग और सारे स्मार्ट सिटी के लोगों को मीटिंग में बुलाकर उनके साथ चर्चा करूँगा और उसके लिए उनको अपना कहना क्या है, उनकी समस्या क्या है, ये दोनों बाजू से चर्चा कर आपको न्याय दिलाने की कोशिश करेंगे. संपर्क कार्यालय का उद्घाटन अभी हुआ है और जैसे अभी दिलीप वळसे पाटील जी ने कहा इसके साथ साथ उन्होंने ई कार्यालय का भी उद्घाटन किया और मैंने बहुत जगह लोगों के कार्यालय में नगर सेवकों के, आमदारों के, खासदारों के कार्यालय में गया हूं लेकिन चिंटू महाराज जी ने अपने इस परिसर की समस्याओं को देखते हुए यहाँ के गरीब लोगों को, मजदूरों को, यहाँ से बाहर से प्रदेशों से आकर रहे हुए जो यहाँ के नागरिक है उनकी समस्याओं को सही तरह से पहचान कर यहाँ ई सेवा की भी शुरुआत की जिसमें श्रम कार्ड भी मिलेगा, आधार कार्ड भी बन सकता है,
पैन कार्ड भी बन सकता है। देखिए बहुत सारे लोगों को ये सारी सुविधा कैसे प्राप्त करना मालूम नहीं होता है। बहुत सारे लोगों को सरकारी कार्यालयों में दफ्तरों में ठोकरे खाना पड़ता है, कई बार 5-50, 100 रुपये 200 रुपये देना पड़ता है, तब ये काम सामान्य आदमी कर लेता है। लेकिन उनकी सोच बहुत सही थी, उन्होंने देखा कि ये परिसर में जो लोग रहते हैं ये सेवाओं से ये वंचित रह जाएंगे अगर उनको मदद नहीं की जाए, और इसलिए यहां बैठ कर ही आप अपनी समस्या लेकर जाइए, यही के यही तत्काल जो काम हो सकता है यही के यही आपको जवाब मिल जाएगा, उसका कार्ड मिल जाएगा। मैं आपको बधाई देता हूं फिर दोबारा, भी समस्याएं हैं वो सभी चीजों का यहां पे निवारण हो, इसके लिए हमने यहां पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जनसंपर्क कार्यालय चालू करवाया है। यहां पर ई सेवा केंद्र जो शुरू किया गया है आम जनता के लिए बिना किसी भेदभाव के, यहां पर सबके लिए समान रूप से व्यवस्था रहेगी। ई सेवा केंद्र सबको यहां पे लाभ मिलेगा, ई श्रम कार्ड हो चाहे राशन कार्ड का हो चाहे वोटिंग कार्ड का हो चाहे संजय गांधी निराधार योजना का हो वृद्धा पेंशन हो, सभी चीजों का यहाँ पे फ्री में निशुल्क व्यवस्था राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से यहाँ पे की गई है। वेळ झाली एक छोटेसा ब्रेक ची, भेटू या ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। आज नागपूरच्या संविधान चौकात शासनातर्फे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे इंटर्नशिप अलाउन्स वाढवून देण्यात यावे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। मेडिकलचा कोर्स हा 5.5 वर्षाचा असतो, ज्यात 1 वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप करावी लागते, ज्याचा इंटर्नशिप अलाउन्स विद्यार्थ्यांना मिळतो। मात्र अलाउन्सची रक्कम फक्त 7,500 रुपये असल्याने यात विद्यार्थ्यांचा प्रवासाचा, खाण्याचा आणि बाहेर ठिकाणी राहण्याचा खर्च पुरत नाही। म्हणून आज सर्व डॉक्टर विद्यार्थ्यांकडून इंटर्नशिप अलाउन्स वाढविण्यात यावी या मागणीसाठी नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करण्यात आली। बाईट, या प्रकरणी शासनाला वारंवार प्रस्ताव पाठवून सुद्धा सरकार आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी हे धरणे आंदोलन करण्याचे पाऊल उचलले असून जोपर्यंत याच्यावर काही तोडगा निघत नाही आणि आमचा अलाउन्स वाढवून देण्यात येत नाही
तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असा इशारा फायनल इयरच्या विद्यार्थी अमोल गड़दे यांनी दिला आहे। मैं यहाँ पर अपनी इंटर्नशिप इंक्रीज अलाउंस इंक्रीज कराने के लिए रुके हुए हैं। हमारा क्या है कि हमें ये यहाँ से ICR देता है 3,000 रुपया और 4,000 हमारी यूनिवर्सिटी देती है, 7,500 हमारी इंटर्नशिप मिलती है। अभी स्टेट गवर्नमेंट हमें 1 रुपया भी नहीं दे रही है। हम 3 साल से ये ट्राई कर रहे हैं कि स्टेट गवर्नमेंट हमें हमारी इंटर्नशिप बढ़ा के दे। 3 साल से हमें सिर्फ और सिर्फ केवल आश्वासन ही मिला। अब इस इंटर्नशिप के टाइम पर हम जाके गाँव में काम करते हैं, अलग अलग पॉलीक्लिनिक पे हमें जाना होता है, हमें रहने खाने की अपनी व्यवस्था खुद से देखनी पड़ती है। स्टेट गवर्नमेंट इसलिए कुछ नहीं कर रही। बाकी रिसेंट में राजस्थान में 4 टाइम ज़्यादा इंटर्नशिप अलाउंस बढ़ाई गई है। अभी यूपी में BHU में भी बढ़ी है, केरल में भी बढ़ी हुई है। हमारी महाराष्ट्र गवर्नमेंट से यही मांग है कि हमारी इंटर्नशिप 15,000 से 18,000 तक करी। आंदोलन अभी आज हम यहाँ बैठे हैं, कल से हम अपने जितने हमारे पूरे 5 कॉलेज हैं पूरे स्टेट में, उनके जितने क्लिनिक ATBCC है वो बंद रहेगा। और हमारी मांग जब तक नहीं मांगी जाएगी हम इसको और आगे तीव्र गति से बढ़ाएंगे। माझा नाव अमोल गड़दे, मी BBSC फाइनल इयरचा विद्यार्थी आहे। आम्ही आम्हाला आमचा 5.5 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्षाची इंटर्नशिप असते। या 1 वर्षाच्या इंटर्नशिपमध्ये आम्हाला इंटर्नशिप अलाउन्स मिळतो। आम्हाला विविध ठिकाणी इंटर्नशिप करावी लागते महाराष्ट्रभर, तर तो इंटर्नशिप अलाउन्स जो आहे तो यावर आम्हाला आत्ता मिळतो 7,500। पण 7,500 आम्हाला आमचं काहीच भागत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहावं लागतं, राहण्याचा जेवणाचा आणि प्रवासाचा खर्च 7,500 भागत नाही। याच्यासाठी आम्ही गेली 2 वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहोत। शासनाला विविध मार्गाद्वारे प्रस्ताव पाठवलेले आहेत, आमच्या विद्यापीठाद्वारेही प्रस्ताव पाठवले आहेत, पण आम्हाला कोणतंही याचं उत्तर मिळत नाही आहे, आम्हाला न्याय मिळत नाही, म्हणून आज आम्ही हे आंदोलन उभं केलं आहे। नागपूरचे समाजसेवी व क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन निर्देशक नागराज मंजुळे यांनी महानायक अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड फिल्मच्या प्रीमियर प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती। नागपुरातील स्मृती टॉकीजमध्ये या फिल्मचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आलेला होता। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फिल्मच्या संपूर्ण चमूची आणि स्थानिक कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केली, तसेच नागराज मंजुळे यांचे या फिल्मबद्दल अभिनंदनही केले। नागराजांनी खूप चांगलं मुलांना घेऊन तयार केली, खूप सुंदर आहे, लोकांनाही आवडेल आणि मुख्यतः ज्या छोट्या कलाकारांना प्रोत्साहन मिळालं त्यामुळे नक्की चांगला नाव कमवतील असा मला विश्वास आहे। ते उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत, आतापर्यंत सगळ्या अनेक चांगल्या त्यांच्या गुणवत्तेला मी सर्टिफिकेट द्यायचे आहे। ऑलरेडी सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांनी त्यांच्या कौतुक त्यांनी आता या एका अशा थोडा आउट ऑफ बॉक्स विषय या विषयावर त्यांनी स्वतःचं पूर्ण कौशल्य वापरून रामटेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरारवाडी केंद्र मनसर येथील मुख्याध्यापक सुरेश समर्थ यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मरारवाडी शाळेत नुकताच पार पडला। समारंभाला पंचायत समितीच्या सभापती कलाताई ठाकरे, शिक्षक नेते टीकाराम कडूकर, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक उईके, विषयतज्ञ विनोद शेंडे तसेच नरेंद्र डबीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर राजू टीकापाचे, नरेश माथरे, महेंद्र टीकापाचे, अशोक चौरे यांची उपस्थिती लाभली। रामटेकहून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट। वाट बघायला लागली आहे, त्याबद्दल मी तुमची सॉरी माफी मागते। आपले उपस्थित मान्यवर आपले कडूकर सरांना माहिती आहे, सांगायची काही गरज नाही। तसेच आपले वांढरे सर, हे तर मला बहुतेक आधीपासून ओळखतात, पण मी आता जेव्हा जी राजकारणात आली तेव्हापासून त्याला माझा परिचय झालेला आहे। तसेच उपस्थित सर आमचे कांद्रीचे सर, मनसरचे, पटगौरीचे उपस्थित सर्व शिक्षक अधिकारी आणि मान्यवर आणि माझ्या बहिणी भगिनीने आणि विद्यार्थी सांगण्याचा अर्पण सांगले सर, सगळं सगळ्यांनी सांगून दिलं आहे तुमच्याबद्दल। खूप आनंद झाला सर ऐकल्याबद्दल, असं वाटलं का खरंच सराईमध्ये बी राहते काही काही नाही, काही काही विचार राहते सगळ्यांमध्ये, पण आपण लोक आमचे जे लोक राहते ते कधी कधी ऐकून नाही घेत तुमच्या लोकांचे म्हणणं सगळं। सॉरी का मी बाजून डबल सॉरी म्हणते, माझ्याबद्दल वेळ झाला। अजून त्या सांगण्याचा मतलब म्हणजे आपले प्रमोशन झालं यांच्या सरांचं, त्यांचं नाव काही येत नाही मला, गणवीर सर। जीवनामध्ये कधी कधी खूप सर्व्हिस करताना सर त्रास येतात पण नाही का,
सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, तरी देखील आमदार नितेश राणे यांच्या अडचणींमध्ये काही कमी होत नसून आता सत्र न्यायालयाने संतोष परब हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत राणे यांना ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. याच कारणास्तव आमदार नितेश राणे तसेच परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी ओरोस पोलीस स्थानकात हजेरी लावली. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे विविध कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. बच्चू कडूंनी कबड्डीच्या मैदानात एंट्री केली आणि यावेळी कबड्डीपटूंना चित केलं आणि एक गुण सुद्धा त्यांना मिळवून दिला. आपला भिडू बच्चू कडू म्हणत तेथील प्रत्यक्षदर्शींनी जल्लोष केला. खेळी खेळताना त्यांनीही मनमुराद आनंद लुटला. खेळण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आनंद आणि जोश बच्चू कडूंमध्ये यावेळी बघायला मिळाला. अकोलावरून वर्षा मोरे, VKB न्यूजसाठी. बुलढाणाच्या घाटपुरी येथे दुचाकीने स्पीड ब्रेकरवर वेग कमी केल्याने मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना उघडकीस आली असून या अपघातात एक 8 महिन्याचे बाळ जागीच ठार झाले आहे तर आई आणि वडील दोघेही गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव जामोद तालुक्यातील खंडावी येथील आनंद चांडक हे आपली पत्नी दुर्गा चांडक आणि 8 महिन्याच्या हंस चांडक यांच्यासोबत खामगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला पाहण्यासाठी आले होते. सायंकाळी हे तिघेही घरी परतत असताना शहरानजीकच्या घाटपुरी देवीजवळील स्पीड ब्रेकरवर चांडक यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला असता मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात 8 महिन्याचा हंस जागीच ठार झाला तर आई दुर्गा चांडक या गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात हलविले. दरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला इथे हलवण्यात आले आहे तर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. बुलढाण्यावरून प्रतिनिधी राजवर्धन शेगावकर, VKB न्यूजसाठी. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.